दादा तुमचं नाव सांगा बरं माझं नाव रमेश श्यामराव पाटील रा ना नावरी तालुका यावा बरे बाग किती तुमची आमचा बाग पाच हजार आहे बरं याची लागवड कधीची बरं याची लागवड दहा जुलैची आहे दहा जुलैची बर दहा जुलै पासून लागवड झाल्यापासून तर आजपर्यंत तुम्ही कोणकोणती खते वापरलीत मी आजपर्यंत एकच डोस म्हणून वृंदावनची खतं वापरलेली काळा डीएपी काळा पोटॅश एनपीके के बुस्टर काळा पोटॅश आणि एनपीके डीएपी बुस्टर बुस्टर अच्छा अच्छा मग तुम्ही आजपर्यंत एकच डोस टाकलेला आहे तरी एवढी हो, केळी छान झाली तुमची मी दोनच डोस वापरायला ठरवलंय एक वापरलेला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता दुसरा हो, आता वापरायचा आहे बरं मग आता डोस दुसरा टाकणार आहे तुम्ही समजा आता पुढच्या आठवड्यात मी दुसरा डोस भट्टी लावून खातं देणार समजा भट्टी लावून दिलं अच्छा 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 बरं दादा काय वाटतं तुम्हाला आजपर्यंत एकच डोस मध्ये तुमचा बाग आज एवढा जर चांगला आहे चांगला डेव्हलप झालेला आहे पेसा वगैरे सगळ्या गोष्टी प्रमाण उंची वगैरे सर्व आणि आता चार त्याला अच्छा अच्छा तुम्ही खरंच समाधान इतका का मटेरियल वापरून सारखं काय तुम्हाला वाटलं की तुम्ही जे केमिकल खत वापरत होते आज रोजी त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट एकदम रिझल्ट चांगला आला चांगला आहे आणि खर्चही कमी आहे अच्छा मग दादा ठीक आहे आता तुम्हाला समजा करप्याचं एक पानही दिसत नाही ते काही नाही आणि बाग एकदम चांगला आहे आणि परत तुम्ही म्हणताय की आपल्याला एक डोस करायचा पूर्ण तोस टाकायचा म्हणजे वाटला आपल्याला तो डबल टाकायचा समाधानी दादा तुम्ही काही असं वाटलं नाही ना की आम्ही तुम्हाला वेगळं काही उलट आपला समजा तीन चार डोस वापरत होते आपण ते कमी झाले कमी झाले म्हणजे रासायनिक खताचं तुमचं नियोजन जे होत पाच सहा डोसांचं असतं त्याच्यापेक्षा खर्च तुम्हाला निश्चित कमी रिझल्ट चांगला वाटतंय अच्छा अच्छा आणि करप्याचं प्रमाणही कमी एकदम तुम्ही रासायनिक एक ज्यावेळेस वापरत होते त्यावेळेस करपा दिसायचा या दिवसामध्ये आणि आज रोजी करपा दिसत नाही अच्छा अच्छा चल धन्यवाद दादा ठीक आहे